great team of this association. एक मात्र असा अव्वल दर्जाचा संघ मात्र मग गत वर्ष आपल्याला पाहायला मिळाला ज्यानं रँकिंग वन केलं होतं. भरपूर साऱ्या ट्रॉफीज भावाले बी ह्या संघानं जिंकल्या होत्या आणि ह्याही सीझन मध्ये मी म्हणेल चांगली सुरुवात त्यांना मिळाली आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये एखादा खेळाडू पाठवायचा आहे आपण. स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी पाठवायचा आहे जय बजरंग पिसे पवनपुत्र पिसे संघ आपण स्क्वेअर लेग पंच पाठवायचा आहे. रॉकी सरांनी फार छान कार्य केलंय ह्या स्पर्धेमध्ये आणि मित्रांनो ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेला सुरुवात झाली असे आमच्या असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष मदन दत्तू जाधव साहेब एम डी साहेब त्यांना देखील आपण अगदी सकाळच्या सत्रीय वाढदिवस त्यांचा साजरा केला. बर्थडे केक आपण त्या ठिकाणी कट केला आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात मात्र ह्या स्पर्धेपासून केली. त्यांना देखील मी पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि वळतो ह्या दुपारच्या सत्रामध्ये त्या टीम आमने आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी लगेचच इंटर करायची आहे संघ भावाले बी. सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये वेलकम. आणि या स्पर्धेच्या निश्चितच माध्यमातून त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतो आणि या स्पर्धेमध्ये सध्या त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय. आमने संघाचा आपण जर विचार केला तर विवेक इंटरप्राइजेस ह्या नावाने सध्या संघ या ठिकाणी दाखल झाला आणि सगळी पहिला सामना असं वाटत होतं की आता या स्पर्धेमधून त्यांचा प्रवास संपलाय. परंतु एका एक पिक्चर मध्ये येताना दिसले आणि मात्र त्या सामन्यावरती आपलं नाव कोरलं. तर सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये योगेश आणि सूरज. तर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्ग असेल किरण. आणि हाच किरण मला वाटतं ज्यानं या मागच्या सामन्यामध्ये दमदार फटकेबाजी केली होती. जबरदस्ती जरूर केली होती गोलंदाजांवरती आणि फोर्स करून तो मात्र सामना जवळजवळ चौधरपाडाच्या तोंडाजवळचा घास इसकावून घेतला होता असंच मी म्हणेल. चला सामन्याला सुरुवात करूया. तीन षटकांचा सामना. पहिलं षटक पावर प्लेचं. गोलंदाजी करण्यासाठी किरण तयार होतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं सामना करेल बॅटर योगेश. पहिल्या सामन्यामध्ये योगेशचं देखील इम्प्रेसिव्ह खेळ पाहायला मिळाला होता. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. फुल टॉसवर घेऊन चेंडूला पाठवलंय डीपमध्ये मिड विकेटला. फिल्डिंग चांगली बघायला मिळते. एक धाव तिथे मिळेल. एका धावेनं आता धावफलकाला सुरुवात केली जाते टीम विवेक इंटरप्राइजेस आमने समोर जय बजरंग भावाले बी अशी लढत आपण सध्या पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. फायदा मात्र उचलता आला नाहीये योगेशला. पुढे एकदा किरण तयार. सूरजसाठी हा बॉल यावी मात्र इनफील्ड क्लिअर करायची होती.
प्रॉपर मात्र मिडलिंग करता आलं नव्हतं, बॅटाने बॉल मध्ये जो संपर्क त्याला हवा होता तो मात्र तिथे मिळाला नव्हता. एकदम इथे एक मोठा सामना जरूर पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांचा आपण विचार केला तर मागच्या 2 ते 3 सीझन पासून हे संघ धुमाकूळ अक्षरशः घालताना दिसलेत उमसई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये, त्यामुळे ही लढत फार मोठी होणार आहे ह्यात तीळ मात्र शंका नाही. एका बाजूला आमने तर एका बाजूला भावले बी, बिग मॅच. इथे मात्र लोबो फुल टॉस वर घेऊन चेंडूला स्विंग केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेट ला पकडली झेल आणि संपतोय योगेश भालेकरचा खेळ. मोठी विकेट या ठिकाणी मिळाली आहे योगेशचा आपण विचार केला तर आता सिटी क्रिकेट मध्ये देखील तो फार सुंदर क्रिकेट खेळताना दिसलाय चॅलेंज स्पोर्ट्स साठी. मागील 2 ते 3 टुर्नामेंट आपण पाहिला बीसी 4 च्या. नवीन खेळाडू आता जोगेंद्र आलाय. नेक्स्ट मॅच मकरंद स्मृती मुठवळ विरोधात भावेश स्पोर्ट्स किरवली ह्या दोन संघात रमाण असेल. बोलत यार किरणच्या बाबतीमध्ये मी म्हणेल आज सर्व काही चांगलं होतं ना. एखाद्या खेळाडूचा दिवस असतो ना, त्या दिवसामध्ये तो खेळाडू फार सुंदर खेळ करत असतो. या दरम्यान अपील झाली होती, चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाते. एक धाव तिथे मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 3. पुन्हा एकदा अपील झाली होती, परंतु यावेळी डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा. सुरेश केने आता स्ट्रायकिंग एंडला. सुरेश केनेचा देखील आपण विचार केला तर या विभागाचं नाव आता सुरेश केनेनं उंच केलंय. मग भिवंडी सिटी क्रिकेट असू द्यात किंवा व्यावसायिक लेवलचे क्रिकेट असू द्यात, खरं तर हे खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म जे दिलंय ना ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन तयार करून, त्या प्लॅटफॉर्म मुले मी म्हणेल खेळाडू आता घडत आहेत. या दरम्यान स्लॉग हिट चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावेसाठी चौकार. गुड शॉट. सुरेख फटका पाहायला मिळाला, लोव फुल टॉस वर घेऊन चेंडूला सरत पाठवलं होतं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावेसाठी चौकार. आत्मविश्वास वाढवणारा, कॉन्फिडन्स वाढवणारा हा चौकार जरूर असेल एखाद्या बॅटरसाठी. धावसंख्या 4 धावेच्या मदतीने 8 वरती जाऊन पोहोचली आहे. नाणेफेकी हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भावले बी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मी स्टॅमिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये, झेलची संधी आहे आणि पकडली झेल, मिळते मोठी विकेट. सूरज केने बॅक टू द डगआउट. आज आपण चर्चा करतोय ना की आज किरणच्या बाबतीमध्ये सर्व चांगले घडते. हात लावेल त्याचं सोनं होईल असंच आता पाहायला मिळालंय.
या अगोदर बैटिंग करत असताना त्यानं त्याच्या आयुष्यामधील सुवर्ण क्षण आता सध्या सुरू आहेत असंच वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून। नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय, विदेश वेदांत, न्यू बॅटर इन ऍट नंबर 4 स्ट्राइकिंग एंडला आता असेल जोगेंद्र। तर गोलंदाजी करण्यासाठी आता पहिला चेंज पाहायला मिळतो, कारण 3 षटकांचा सामना आहे, एक एकच षटक प्रत्येक गोलंदाजाला हाताळता येईल। 3 षटकांसाठी 3 वेगवेगळे गोलंदाज वापरावे लागतील आणि उमेशचा वापर आता ह्या ठिकाणी केला जाईल ह्या षटकासाठी। उमेश जोशी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला बॉल सोडून दिलाय, लाईन चुकीची आहे आणि अंपायर आम्हाला सांगतायत हा असेल वाईट बॉल, मिळेल एक अवांतर धाव। धावसंख्या एका धावीने पुढे सरकत असताना फलकावरती आपण पाहतोय 9 धावा या ठिकाणी लागल्यात। पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळाला आणि 2 खेळाडूंना बाद देखील त्यांना केलं होतं। या दरम्यान डोबो फुल टॉसवर घेऊन खेळायचं होतं, खरं तर चेंडू आता चाललाय डीपमध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत, थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ घेतला आणि त्याचा फायदा मात्र उचललाय। तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते। आता स्वतःवरती मी म्हणेल निराश असतील, क्षेत्ररक्षक देखील ज्याप्रमाणे चेंडू हातामध्ये ठेवला होता थ्रो करण्यासाठी वेळ घेतली होती आणि 3 धावीने स्कोर पुढे सरकेल। फलकावरती आपण पाहतोय 12 धावा धाव फलकावरती लागल्यात। या मैदानाचा विचार केला तर मर्यादा आहेत, काही बाउंड्रीज नाही आहेत, घोषांकित ठिकाणं आहेत, त्यामुळे ह्या मैदानावर लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील फार सुंदर होत आहेत। चला तर लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका, खरं तर आपण थोडंसं आज डिले आहोत, आज उद्घाटनीय दिवस असल्यामुळे वेळ जास्त गेली आपल्याकडनं। ओपनिंग थोडीशी उशिरानं झाली, सामन्यांना सुरुवात थोडीशी उशिरानं झाली, त्यामुळे आता वेल कव्हर करायची आहे मित्रांनो। वेदांतसाठी हा बॉल प्ले अँड मिस, अपील झाली आहे, यस इज गॉन, फलंदाज होतोय बाद, मोठा धक्का लागतोय टीम जय बजरंग भावाले भीला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल, या भी बॅकफुटला गेले, फक्त सॉफ्ट हँड पुश केले, चेंडू चालला आता कव्हरला, एक धाव मात्र पूर्ण झालीये। एका धावीने आता स्कोर पुढे सरकत असताना फलकावरती आपण पाहतोय 13 धावा लागल्यात आणि 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत। दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना सुपर स्पोर्ट्स या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा पाहू शकतो। फक्त टाइप करा पवनपुत्र पीसे आयोजित जय बजरंग चषक 2022 आणि घर बसल्या मात्र ह्या स्पर्धेचा आनंद घ्या। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय आणि बऱ्याचदा आपण पाहिलं उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज एका बाजूला ज्या ज्या वेळी असतो ना त्या त्यावेळी मात्र कॅप्टनला प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो। पडल्यानंतर हलकासा चेंडू खाली राहतोय, डगआउटमध्ये थोडीशी शांतता आता पाहायला मिळाली आहे टीम जय बजरंग भावाले बीच्या, कारण ज्या धावा खरं तर स्कोरबोर्डवरती लागायला हव्या होत्या त्या धावा मात्र लागलेल्या नाहीयेत, याचं कारण काय तर उत्तम गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण। इथे फुल टॉस आहे, चुकीला माफी नाही, चेंडूला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार।
षटकाराच्या सहाय्याने आता टीमची टोटल पुढे सरकली आहे. 19 वरती जोगेंद्र आता चांगली बॅटिंग करतोय. गरजेचं आहे जोगेंद्रला आता चालणं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या विवेक थोडस कमी पाहायला मिळाला. लेन देखील चांगली होती. मिळेल फक्त एक जाव. मोठा फटका आल्यानंतर स्ट्राइक रोटेट केली जाते. 20 धावा फलकावरती. संख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा लागलेत आणि आता शेवटचं षटक असेल तर गोलंदाजी करण्यासाठी 9-चा वापर केला जातोय. तर बॅन पहिलाच बॉल 9-च्या अगेन्स्ट ठोकलाय हा षटकार. नाणेफेकी करण्यासाठी आपण या. किरवली संघाचा संघनायक आणि मुठव संघाचा संघनायक नाणेफेकी करण्यासाठी आपण यायचं आहे. नवनाच्या अगेन्स्ट पहिला चेंडूचा सामना करत असताना षटकार ठोकला. यावी मात्र वेग थोडासा कमी गेला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस. लाईन देखील चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉल. 2 चेंडू डॉट आलेत आणि 1 षटकार आलाय. इथे खराब चेंडू आहे परंतु मी स्टॅमिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आणि झेल मात्र सोडला जाणार नाही. फलंदाज होईल बाद. लागतोय आणखीन एक धक्का. टीम नवीन खेळाडू आता इंटर होतोय. अनंत केने. धावसंख्या धावफलकावरती 26. 2 षटकार जोगेंद्रच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 1 षटकार आला होता. 9-च्या अगेन्स्ट 1 षटकार आला. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 26 लागली आहे. भावाले बी आता विचार करत असेल की एखादा मोठा फटका आला 30+ स्कोर होईल. चांगली टोटल आपल्याला बघायला मिळेल कारण आमनेकडे भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि आमने संघाचा आता कर्णधार विचार करत असेल एखादा विकेट. यावेचा चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल. धावसंख्या स्थिर 26. लेफ्ट राईट आर्म राऊंड द विकेट. अनंतासाठी हा चेंडू मात्र फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जातोय हा षटकार. गुड शॉट.
पहायला मिळते. जवळजवळ आता 11 सरासरीने धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. खरंतर बॉलिंग लाईनअपचा विचार केला तर सुंदर बॉलिंग लाईनअप जरूर आहे, परंतु टीम आमनेचा विचार केला तर याही संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे सामना हा चुरशीचा जरूर पाहायला मिळेल. सुरेन शेट दवी युवा उद्योजक उद्योगपती यांच्याकडनं टीम आमनेसाठी आता सुवर्ण संधी. हा सामना जर जिंकला तर तब्बल 20,000 रुपयांचं कॅश प्राइज टीम विवेक इंटरप्राइजेस आमनेला दिलं जाईल. क्या बात आहे, या एका सामन्यासाठी तब्बल 20,000ची राशी लावली आहे. खर तर टीमचे ते पुरस्कर्ते आहेत, टीमचे कर्ता धरता आहेत. खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी नेहमीच मग स्पर्धा कुठेही असो त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे पारितोषिके लागतच असतात. सागर सलामीची जोडी आपण पाहतोय, सागर आणि त्याच्यासोबतच सत्यम. सागर सत्यम, यस फॉर सागर, यस फॉर सत्यम अँड एस फॉर सक्सेसफुल. आणि गोलंदाजी करण्यासाठी यस फॉर सूरज, एस फॉर सक्सेसफुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरू, एक ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हरला, मात्र थोडीशी चूक झाली होती, धाव मिळणार नाहीये. तानाजी त्या ठिकाणी सज्ज होते, चांगले फिल्डर आहेत टीम भावाळे बी चा. आपण विचार केला तर निर्धाव चेंडू आला, मिडल जरूर चांगला झाला होता परंतु गॅप मिळाली नव्हती. सुरतचा हा बॉल अकूट टप्प्याचा अपील झाली आहे, त्या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय आणि 1 for the over. एक बाउन्स तुम्ही आपल्या षटकामध्ये टाकले असं आता गोलंदाजाला सूचित देखील केलंय. हे बॅटल फार चांगलं रंगणार आहे, एका बाजूला सागर तर एका बाजूला सूरज, दोन्हीही या विभागामधील मोठी नावं आहेत. या विभागातील टेनिस क्रिकेटचा विचार केला तर सागर एका बाजूला तर एका बाजूला सूरज म्हटलं तर एक बॅटल चांगलेच पाहायला मिळेल. सूरजचा हा बॉल यॉर्कर ले तो, ती धावबाची संधी आहे, नॉट आउट त्या ठिकाणी जरूर दिले पंचांकडनं, धाव पूर्ण होईल. चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय सूरज केनेस, आपण विचार केला तर अष्टपैलू क्रिकेटर आहे. नॉट आउट आहे, खरं तर तिसऱ्या पंचांची सुविधा तर नाही आहे. ऑनफील्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच ग्राह्य धरला जाईल, परंतु अंपायर्स डाऊटफुल असल्यामुळे थोडस चेक केलं या ठिकाणी. पहिल्यांदा सूरज हाताने बेल ऑफ झालीय. स्ट्रायकिंग इनला आता फलंदाज असेल सत्यम. राईट आर्म ओव्हर द विकेट ना सूरज केने पुन्हा एकदा बळतोय. हा बॉल यावी मात्र कंट्रोल हुकचा फटका पाहायला मिळतोय, चेंडू चालला आता डिक्लेअर झोन मध्ये, मिळेल फक्त एकच धाव. एका धावीने आता धावसंख्या पुढे सरकेल, फलकावरती आपण पाहतोय 2 runs ऑन अ बोर्ड. विकेटने पुन्हा एकदा सूरज तयार होतोय, चांगली गोलंदाजी पॉप प्ले मध्ये पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, याही वेळी धावपाचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव तिथे मिळते आणि धावफलक एका धावीच्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावरती
तीन धावा लागले आहेत. टिचून गोलंदाजी केली जाते. भेदक मारा पाहायला मिळतोय. शतच्छा एखादा कॉईन ठेवलाय विकेट वरती आणि त्या कॉईन वरती चेंडू पिच केला जातोय असंच वाटतंय आता गोलंदाजी मध्ये सूरजच्या. ज्याप्रमाणे एका टप्प्यावरती गोलंदाजी त्यानं केले यावी बॅकफुटला जाऊन कट केलाय. सूर्य एक फटका क्लासिकल स्ट्रोक चेंडू सीमा पार होईल. सौकार सौकाराच्या सहाय्याने आता टीमची टोटल पुढे सरकली. फलकावरती सात धावा लागल्यात. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. आता समीकरण शिल्लक राहिले उर्वरित चेंडू 12 आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी आता योगेश आले. योगेश फालेकर अष्टपैलू क्रिकेटर आहे. बॅटिंग खरं तर या सामन्यामध्ये तेवढी चांगली राहिली नव्हती, परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. राईट आर्म राऊंड विकेट ना सागर जो संघातील प्रमुख फलंदाज म्हणून सातत्याने खेळ करत असतो त्याच्या बॅट मधनं मात्र धावा आलेल्या नाहीयेत. यावी मात्र झेलची संधी चुकी होणार नाहीये. बिग विकेट मोठी विकेट या ठिकाणी मिळाली आहे सागर बाद. मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि लागणार हा पहिला धक्का टीम विवेक इंटरप्राइजेस आमनेला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये इंटर होतोय. मागच्या मॅचचा हिरो किरण ज्यानं मागच्या सामन्यामध्ये दमदार खेळी दाखवली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता तोच किरण आता मैदानामध्ये इंटर होतोय. गोलंदाजी करत असताना किरणनं दोन विकेट्स मिळवल्या, परंतु यावी पहा योगेश भालेकर बॅटिंग मध्ये थोडासा फ्लॉप राहिला, परंतु गोलंदाजी मध्ये त्यांना पहिल्याच चेंडूवरती मिळवली एक मोठी विकेट. हार्डवर्क तुमचा सराव हा फार महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही विदाउट प्रॅक्टिस उतरू शकतच नाहीये, त्यासाठी तुम्हाला मैदानावर वेळ घालवावा लागतो, सराव करावाच लागतो. स्विंग अँड मिस डॉट चेंडू हळूहळू आता दबाव वाढवत असताना जय बजरंग भावाले बी टीम आमनेवरती डॉट चेंडू जसजसे येतील तसतसा आता मी म्हणेल दबाव आमने संघावरती वाढत राहील आणि त्या दबावामध्ये आता जरूर मी म्हणेल त्याचा फायदा भावाले बी संघ उचलण्याचा प्रयत्न करेल. या दरम्यान शफल झाले होते. ऑफस्टिक वर येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. झेलची संधी आहे. आणखीन एक पकडलाय झेल. किरणचा खेळ देखील संपुष्टात येतो. एक मोठा धक्का लागलाय. लगातार थँक्यू डीजे. किरणलाही मी म्हणेल या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवता आला नाही याचं कारण उत्तम गोलंदाजी पाहायला मिळाली योगेशकडनं. सुरेन दळवी यांच्याकडनं तब्बल 20,000 रुपयांचं कॅश प्राईज हा सामना जिंकल्यानंतर दिला जाईल टीम आमनेसाठी. परंतु सध्या तरी पेपरवरती असं पाहायला मिळालंय की पारडं आता जड वाटतंय टीम भावाले बीचं.
कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत आपण पाहतोय इथून 9 आणि सामना जिंकण्यासाठी सव्वीस धावेची गरज बोलत यार पुन्हा एकदा राऊंड द विकेट अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल केलाय कंट्रोल हुकचा फटका चेंडू कॅप बंद फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चौकारानं कुठेतरी मी म्हणाल आता आत्मविश्वास वाढवलाय 8 चेंडू 22 ची गरज आहे ऋषिकेश ह्या फलंदाजामध्ये क्षमता आहे जरूर या पितोडीची फंबलिंग 2 धावा पूर्ण तिसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु त्यानंतर सूरज थोडासा फंबल होताना आपण पहिला बॅडिश लॉंग ऑनला तो फिल्डिंग करतोय सध्या तरी क्षेत्रक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर इनफील्ड मध्ये 4 फिल्डर्स आहेत ज्यामध्ये एक अगदी आमच्या स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने इनफील्ड मध्ये स्क्वेअर लेग पाहतोय त्यानंतर डीप मध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन मिड ऑफ आत मध्ये आपण पाहतोय यावेचा चेंडू निर्धाव येतोय आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 13 धावा आणि उर्वरित 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 ची गरज समीकरण थोडस कठीण क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच कठीण नसतं खरं तर कठीण असतं परंतु अशक्य नसतं जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही शेवटची धाव होत नाही शेवटचा विकेट होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय या खेळामध्ये सांगणं तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये भविष्यवाणी कोणीच करू शकलेला नाहीये नुकतंच आपण T20 विश्वचषक पाहिलं खूप साऱ्या भविष्यवाण्या केल्या गेल्या प्रेडिक्शन अंदाज अपेक्षा लावल्या गेल्या की फायनल मध्ये संघ न्यूझीलंड प्रवेश करेल फायनल मध्ये संघ इंडिया प्रवेश करेल परंतु दोन्हीपैकी एक ही संघ फायनल मध्ये प्रवेश करू शकला नव्हता आणि इंग्लंड संघानं मात्र तो विश्वचषक जिंकला होता खर तर क्रिस गेलची भविष्यवाणी तर लीग स्टेजच्या अगोदरच संपली होती सुपर 12च्या त्यानं भाकीत केलं होतं की ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज फायनल खेळेल आणि ऑस्ट्रेलिया माफ करा वेस्ट इंडिज सुपर 12 मध्ये पोहोचला सुद्धा नव्हता त्यामुळे भविष्यवाणी करणं क्रिकेटच्या खेळामध्ये फार कठीण असतं 6 चेंडू 20 ची गरज गोलंदाजी करण्यासाठी विकेश विकेशचा पहिलाच बॉल ब्लॉक होल्ड मध्ये होता ड्राईव्ह केले चेंडू चालला आता डीप मध्ये मिळेल फक्त एकच धाव ऋषिकेश ह्या खेळाडूकडे क्षमता आहे ऋषिकेशनं बऱ्याचदा मी म्हणेल आमने संघासाठी अशा प्रकारे या ज्या सामन्यांमध्ये अडचणीमध्ये सापडलेल्या सामन्यांमध्ये चांगली करामत करून दाखवलेली आहे त्यामुळे आता ह्याही मॅच मध्ये जरूर मी म्हणेल तीच अपेक्षा त्याच्याकडनं लागली आहे 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेची गरज परंतु एका बाजूला विकेश पाहतोय विकेश हा देखील एक नवोदित सितारा आता जरूर पाहायला मिळालाय मग सिटी क्रिकेट असू द्यात खरं तर भावाई संघासाठी तो सातत्याने खेळ करत राहिलायच परंतु आता BC4 मध्ये देखील तो चमकताना दिसलाय त्यामुळे आता त्याचा आत्मविश्वास देखील हा आता उंच जरूर पाहायला मिळालाय 5 चेंडू 19 ची गरज या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर जरूर सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल कम बॅक पाहायला मिळेल ओव्हर द विकेट ऋषिकेश प्रयत्न करतोय यावेळेचा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि मिळेल फक्त एकच धाव आता 4 चेंडू 18 ची गरज म्हणजे 4 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचावे लागतील 4 पैकी 3 चेंडूंना सीमेच्या बाहेर फेकावं लागेल सुरुवातीला असं वाटलं होतं की आता भावाले संघ अडचणीमध्ये आहे परंतु त्यानंतर शेवटच्या ओव्हरचा आपण जर विचार केला तर जोगेंद्रने एक षटकार खेचला आणि शेवटच्या बॉलवर अनंत केनेने एक षटकार खेचला आणि तो षटकार मी म्हणेल कुठेतरी मानसिक दबाव वाढवताना दिसला सायकोलॉजिकली प्रेशर मध्ये टाकणारा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आता संघ जरूर मी म्हणेल आता स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहायला मिळतोय अकुटप्प्याचा बॉल वेग भन्नाट होता खांद्याचा जोर पाहायला मिळाला विकेश कडनं येतोय आणखीन एक डॉट बॉल आता 3 चेंडू 18 ची गरज काय गोलंदाजी होते फॅब्युलस इनक्रेडिबल बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे
तीन चेंडू 18 धावींची आता आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। यानंतर मुठवल विरोधात किरवली हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यानचा हा चेंडू इथे हवेमध्ये आहे, झेलची संधी। तानाजी मात्र चेंडू खाली येतोय आणि झेल सहज आणि सोप्पा पकडतोय। फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का लागतोय आणि आता जवळजवळ सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय। दोन चेंडू आता शेवटच्या शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 18 ची गरज। यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर स्वेअर मारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा। वंतर धाव या ठिकाणी मिळते आणि धाव फलक एका धावीने पुढे सरकत असताना फलकावरती 16 धावा। यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर हलकासा स्विंग होताना पाहिला आणि थोडासा डीप देखील राहताना आपण पाहतोय। शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल आणि 17 धावेची गरज। जवळजवळ आता विजयाचे दरवाजे उघडले, टीम भावाले बीन असंच म्हणावं लागेल ज्याप्रमाणे सध्या तरी क्रिकेट सुरू आहे। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ह्याच बरोबर जय बजरंग भावाले बी हा संघाने विजय मिळवलाय, तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। हार्दिक अभिनंदन जय बजरंग भावाले बी। हार्डलक टीम विवेक इंटरप्राइजेस आमने, हार्डलक सुरेंद्र दलवी। तर जाऊया मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराकडे आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत ज्यानं चांगली फलंदाजी केली असा जोगेंद्र ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच।